नमस्कार बाबा, नाव काय तुमचं? मोतीराम रुपजाय. गाव कोणतं? पठाण. तालुका? देवळा. ही जोडी घेतली का तुम्ही? कितीला घेतली? एक लाखाला. बैला देऊन? दोन बैल जोडी, एक बैल जोडी देऊन 1 लाखाला घेतली. हा शेठ, तुमचं नाव सांगा. कॉन्टॅक्ट नंबर सांगून. 88 30 86 71 74. आज तुमच्या किती जोड्या गेल्या? इथल्या 8 बैल. आता बाजार चालू झाला. असं बैल फिरवा ना. नमस्कार भाऊ. नमस्कार. नाव काय तुमचं? किरण राव साहेब पवार. गाव कोणतं? राऊत. तालुका? चांदवड, जिल्हा नाशिक. हा सिंगल बहीण आणलाय का तुम्ही? किती पर्यंत देणार आहात बैल तुम्ही? 5-8 हजार. थोडं बैलाला असं फिरवा ना. भाऊ, तुमचं नाव परत एकदा सांगा. किरण राऊत साहेब पवार, राहणार राऊड तालुका, चांदवड, जिल्हा नाशिक. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? 97-64-17-49-23. तुम्ही शेतकरी आहे का? तुमच्याकडे जोडी होती का? सिंगलच बैल होता. जोडी होती. हा बैल विकता का बरं तुम्ही? त्याचा जोडीचा बैल मिळाला, वारला. कस काय वारला? आजारी होतो. वय झालं होतं का? म्हणजे बैल चांगला आहे. नमस्कार भाऊ, तुमचं नाव सांगा. सागर अंबादास जांभळे. गाव कोणतं? विस्तापूर, तालुका. आज सिंगल बैल आणलाय का तुम्ही? बैलाची किंमत काय? 60 हजार रुपये. जोडी होती का तुमच्याकडे? हा विकता का बरं तुम्ही? शेतकरी माणसं आहे आपण, थोडेफार अडचणी येतच राहतात. अडचणी आली म्हणजे आपण बाजार मध्ये असं. घरी काही ट्रॅक्टर वगैरे? सर्व ट्रॅक्टर बिकअप सर्व. मग आता हा बैल विकून तुम्ही नवीन जोडी घेण्याचा विचार आहे का? काय आहे आमच्याकडे गोरे. हा, घरचेच खोंड आहे. खिल्लार खोंड आहेत की गावरण खोंड आहेत? बैल असा फिरवा. बो, तुमचं नाव एकदा परत सांगा. सागर अंबादास जांभळे. मार्क चिबोली सगळ्या मार्क बस बोली बोला.
शेतकरी बी मरी जातो पण तो पुरावा होते गाव हा जे शेती समोर आहे पहिले समोर जाऊ द्या कसं होईल मांग ना बोलो पैसा 60,000 रुपये काय उघड उघड बोला ना काय दाखवून आमचा फोन करते 30,000 रुपये सांगा असं पत्ते मागायचे शेवटी कसा होईल 55,000 घेऊ 55,000 32,000 रुपये नमस्कार काका तुमचं नाव काय दिनकर बाजारे गाव कुठलं नळकेस तालुका ही दावण तुमचीच आहे का आता हे बैल सिंगल सिंगल आहेत का जोडी आहे जोडी आहे का काय किंमत आहे या जोडीची 50,000 ला आता सिंगल बैल आहे का जोडी आहे सिंगल याची किंमत 40,000 जात कोणती बैलाची प्युअर खिलार का आता ही जोडी आहे का सिंगल आहे काय किंमत त्याची 35,000 आता ही जोडी आहे का हा सिंगल याची किंमत किती 40,000 आणि ती जोडी आहे का हा चला जोडी जाऊया यांची किंमत किती 1,00,000 रुपये दाती कशी आहेत ते दात दाखव बरं त्याचे पण दाखवा आपण घेतली जाणार काका तुमचं नाव परत एकदा सांगा दिनकर भदाणे गाव तालुका सडाणा तुमचा संपर्क सांगा फोन नंबर 99,21,95,96 तुमच्या दावणीला एवढेच बैल आहेत का धन्यवाद काका व्हॉट्सअप नंबर सांगा 92,84 10,61,92 शेट काय किंमत आहे जोडीची 65,000 रुपये विकली गेली का विकायची बाकी अजून 65,000 दिली गेली का कोणत्या गावाला दिली खेडवेल बापू नाव काय तुमचं सुभाष हाडगे नमस्कार शेठ नमस्कार तुमचं नाव सांगा
शेख मोहसिन इब्राहिम नामपूर। ये तुमचे दावण आहे का? ये आपले दावण। तुमच्याकडे अशाच प्रकारचे बैल असतात का, वेगवेगळ्या प्रकारचे? माळवी पण बैल राहतात। हा का, खिल्लार पण असतात? खिल्लार पण, माळवी पण, माळवी केत्या बैल राहतात। तुम्ही खिल्लार बैल का बरं आणले आज मार्केटमध्ये? आता या हप्ते आणलेनी, बाजार जरा मंद झाला त्याच्यामुळे आणली। आणि सीझन पण गेलं ना आता? सीझन आता गेला, आता पोळ्याचे दिवशी जाणव। बैल पोळ्याला तुम्ही खिल्लार बैल आणतात का? खिल्लार बैल आणतात। तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना। 9623 63 14। गाव? नामपूर। तालुका सटाणा, जिल्हा नाशिक? जिल्हा नाशिक। तुमच्याकडे कसे बैल असतात इथं तुम्ही मोबाईल मध्ये दाखवू शकता? माळवी बैल, माळवी बैल राहतो। फोटो दाखवू शकतात का? हो। असे बैल राहतात का तुमच्याकडे? असे बैल जास्त करून असेच बैल राहतात। फोटो दाखवा बरं। असे बैलजोडे असतात का तुमच्याकडे? खिल्लार पण राहतात, माळवी पण राहतात। चाळीसगाव बैल बाजारला जातात का तुम्ही? नाही का, फक्त नामपूरचा बाजार करतात? नामपूरचा, इसरवाडी, नवापूर, इसरवाडी बाजार करतात। ठीक आहे सर, धन्यवाद। नमस्कार दादा। नमस्कार। तुमचं नाव काय? रवींद्र कडुनेरकर। गाव कोणतं? नांदेड। बैल घेण्यासाठी तुम्हाला कशी बैलजोडी घ्यायची? म्हणजे गावरान घ्यायचे का खिल्लार घ्यायचे? गावरान बैल घ्यायचे। तुमची अपेक्षित किंमत किती आहे? आम्हाला 50-60 पर्यंत। 50-60 पर्यंत घ्यायचे। शेती किती आहे तुमची? 3-4 एकर आहे। 3-4 एकर। आणि शेतात कुठलं पीक घेतले जातात? आता का मका आहे। तुम्हाला गावरान जोडी घ्यायची का? मग खिल्लार का बरं नाही? खिल्लार मार्केट राहतात, खिल्लारच्या किमती जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायची। ठीक आहे दादा, तुमचं एकदा नाव सांगा। रवींद्र कडुनेरकर। गाव? नांदेड। चालेल, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा। 9764 94 27। काका नमस्कार। नमस्कार। नाव काय तुमचं? विभव नगू गायकवाड। गाव कुठलं? विंचूर। विंचूर तालुका? बागलान। बागलान। इथे तुम्ही बैल घेण्यासाठी आलेत का? तुम्हाला जोडी घ्यायची का सिंगल बैल घ्यायचं? घरचा पहिला बैल आहे का अजून तुमचा? खिल्लारच बैल का पहिला पण? नाही, गावरान। भाऊ दाता कसे आहेत? पुरे झाले आता? पुरे झाले। पुरे झाले का दोघांचे? का जोडीची किंमत किती? एक अंदाजे तरी। शेतकरी आहेत का? तुमची अपेक्षित किंमत किती? किती पर्यंत तुम्ही घेणार? बघू नको काय सांगतात। गावची धुनी काय बोल बोल।
बैल पायल फोटो फोटो मारा मार क्या बोला ना तुम्हें कुछ माफ लगे तुम्हें संगा नहीं एक बिल दिया एक 70,000 रुपये त्यासना समोर त्याचे आई काढ सगळं त्यासना त्या चॅनलवाला शेअर अर्जन करा आणि करू मित्रांनो, ह्या बैलाचा सौदा रद्द झाला आहे. तसेच ह्या बैलजोडीचा सुद्धा सौदा रद्द झाला आहे. शेतकऱ्यांची अपेक्षित किंमत होती ह्या जोडीची 60,000 रुपये आणि व्यापारी सांगतायत 80,000 पुढे. आणि ह्या बैलाची किंमत आहे 50,000 रुपये. 50,000 व्यापारी सांगतायत. शेतकऱ्यांची अपेक्षित किंमत ह्या बैलाची होती 40,000 रुपये. नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नामपूर येथील बैल बाजाराचे आज आपण सगळेच व्हिडिओ बघितले. तर मित्रांनो, बाजार थोडा यावेळेस कमी भरला आहे, कारण आता सीझन नाही आहे. सगळ्या शेतकरी बांधवांची पेरणी वगैरे झालेली आहे, तर सध्या बैल जोडी कमी येत आहे बाजारमध्ये. तर मित्रांनो, आज भरपूर शेतकऱ्यांची मुलाखत घेतली, काही व्यापाऱ्यांची घेतली, हे तुम्ही त्या वरच्या भागांमध्ये बघितलंच आहे. मित्रांनो, या बाजारमध्ये जास्तीत जास्त अजून बैलजोड्या बैलपोळ्याच्या वेळेस येणार आहेत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यास मदत होईल. मित्रांनो, तुम्ही बघितलं की पूर्ण बाजारमध्ये खिलारत जोड्या जास्त आलेल्या आहेत, गावरान जोड्या क्वचितच आलेल्या आहेत. तर असा भरतो नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील बैल बाजार. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.